नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मोड बाय डिस्क्रीट सीरीज हे पाहिलेले आहे. आज आपण परत मीन, मेडियन आणि मोड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा एका प्रश्नावरून तिन्ही कसं काढायचं आपण हे शिकणार आहोत डिस्क्रीट सीरीज मध्ये. चला, आपल्या समोर एक प्रश्न आहे. कॅल्क्युलेट मीन, मेडियन, मोड बाय डिस्क्रीट सीरीज. आणि सीरीज आहे आपल्यासमोर 15, 22, 29, 36, 43, 50, 57, 64, 71. आणि इकडं दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे 10, 17, 23, 35, 42, 33, 25, 10 and 5. मग आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट काय करू, मीन. आता लक्षात घ्या की फॉर्म्युल्यावरून उत्तर कसं तयार करायचं. तुम्हाला डिस्क्रीट सिरीजचा मीनचा फॉर्म्युला म्हणल्याबरोबर डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे, समेशन ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय एन. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला एक लक्षात येतं की तुम्हाला एफ एक्स काढावं लागेल आणि एन काढावं लागेल. मग हे कशाहून लक्षात आलं तुम्हाला, जर फॉर्म्युला पार्ट असेल तर. एफ एक्स काढण्यासाठी तुम्हाला किती कॉलम काढावे लागतील, अगोदर एक्स आणि एफ, मग परत एफ एक्स काढावा लागेल. ठीक आहे, बघा आपल्यासमोर प्रश्न जो आहे यालाच मी उत्तर परत बनवतो. तुम्ही लिहित असताना मात्र सेपरेट सेपरेट लिहा. मी यालाच कंटिन्यू करतो इथं. पहिल्या कॉलमला नेहमी आपण एक्स नाव देतो, दुसऱ्या कॉलमला एफ देतो आणि आपल्याला काढायचं आहे एफ एक्स. म्हणून एफ एक्स तिसऱ्या कॉलमला नाव देऊया आपण. एफ एक्स काढू आपण. हा, एफ एक्स म्हणजे काय, एफ आणि एक्स या कॉलमचा गुणाकार. मग सांगा 15 × 10 = 150. जरी येत असलं तरी कॅल्क्युलेटरवर प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला याच्यापुढे नेहमी कॅल्क्युलेटर वापरावं लागतं. परत 22 × 17 = 374. परत 29 × 23 = 667. परत 36 × 35 = 1260. परत 43 × 42 = 1806. देन 57 × 25, अच्छा एक राहिलं मधलं, 50 × 33 = 1650. देन 57 × 25 = 1425. 64 × 10 = 640. Then 71 × 5 = 355. मग काय करू आपण, एफ एक्सचा बेरीज करून घेऊ आपण याची. कारण आपल्याला काय काढायचं आहे, सम काढायचं आहे, बेरीज काढायची आहे. कशाची, तर एफ एक्स या कॉलमची. मग चला 150, 1256, 1260, 1650, 1420, 640, 3225, 6402, 8327. आता एन पण काढून घेऊ आपण. एन म्हणजे काय आहे, या एफ कॉलमची बेरीज. सिम्पल सिरीजमध्ये आपण एफ या एक्स या कॉलममधलं काय करतो, आपण टोटल नंबर ऑफ दी सिरीज. परंतु आपण कुठली सिरीज वापरतो आता, डिस्क्रीट सिरीज. म्हणून आपण आता काय करावं लागेल, आपल्याला एफ या कॉलमची बेरीज करावी लागेल. 10 + 17 = 23, 35, 42, 33, 25, 10,
and 5. 200 n is equal to 200. मग आपल्याला काय करावे लागेल आता फॉर्म्युला मध्ये हे घटक ठेवावे लागतील. मग आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला काय आहे, x बार इज इक्वल टू समेशन ऑफ fx डिवाइडेड बाय n. मग x बार इज इक्वल टू समेशन fx किती आलं, 8327. देन n किती आलं, 200. मग x बार इज इक्वल टू 8327 डिवाइडेड बाय 200. देन आपला आलेला आहे 41564. म्हणून आपण काय काढलं ते लिहा, मीन इज इक्वल टू 41564. ओके, परत एक घटक झाला, आता आपण काय काढू, मेडियन काढू. बी आहे मेडियन आणि इथंच मी कंटिन्यू करतोय. मेडियन यानंतर मेडियन काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, फॉर्म्युला आठवा. आता फॉर्म्युला काय आहे मेडियनचा, फॉर्म्युला आठवा तर आहे साईज ऑफ द एन प्लस वन डिवायडेड बाय टू. आणि तसंच खाली लिहित लिहित गेल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, लाईज इन सी एफ ग्रुप. आठवलं का आता तुम्हाला की लाईज इन सी एफ ग्रुप, म्हणून आपल्याला काय काढावं लागेल, सी एफ काढावं लागेल. मग काय करू आपण, एक्स आणि एफ कॉलम जशाच तशी लिहून घेऊ. 15, 22, 17, 29, 27, 36, 35, 43, 42, 50, 33, 57, 57, 25, 64, 10, 71, and 5. मग आता आपल्याला माहीत आहे सी एफ कसं काढतात, हो सी एफ कसं काढतात, तर आपल्याला प्रत्येक संख्येमध्ये ॲडिशन ॲडिशन करत जावं लागतं. मग या 10 अगोदर कुठली संख्या आहे का, हो नाही, म्हणून आपण काय करू, 0 असं समजू. 0 + 10 किती आलं, उत्तर 10. या 10 आता हे 17 मिसळा, 10 + 17 किती आलं, 27. बर, 27 + 23 = 50. 50 + 35 = 85. 85 + 42 = 127. 127 + 33 = 160. 160 + 25 = 185. 185 + 10 = 95. आणि +5 = 200. तर एन बरोबर आपलं काय आलं होतं मग, अशी एन इज इक्वल टू 200. आणि इथंसुद्धा फायनल उत्तर आपलं काय आलेलं आहे, 200. म्हणजेच आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे की पडताळा किंवा ठोकताळा आपण काय पाहतो, तर शेवटचा आलेला सी एफमधला अंक आणि एन इज इक्वल टू हे दोन्ही एकसारखे आले की आपलं उत्तर बरोबर आहे. मग आता सांगा आपण काय करू, फॉर्म्युला लिहू. आता मेडियन डिनोटेड बाय कॅपिटल एम. एम इज इक्वल टू साईज ऑफ द एन प्लस वन डिवायडेड बाय टू द ॲटम. एम इज इक्वल टू साईज ऑफ द एन किती आलं हो, 200 प्लस 1 डिवायडेड बाय टू द ॲटम. मग साईज ऑफ द 201 / 2 द ॲटम. परत किती आलं उत्तर, साईज ऑफ द 100.5 म्हणजेच 100.5 द ॲटम. मग परत की साईज ऑफ द 100.5 द ॲटम लाईज इन सी एफ ग्रुप. सी एफ ग्रुपमध्ये 100.5 पेक्षा मोठी संख्या शोधा.
85 लहान आहे त्याच्यापेक्षा मोठी 27 म्हणून लाय इज इन 127 सीएफ ग्रुप 127 म्हणून आपल्याला कुठला ग्रुप मिळाला हा तर आपलं फायनल उत्तर काय काढतो आपण म्हणून m इज इक्वल टू आणि नेहमी उत्तर लिहिताना कुठले लिहितो आपण x कॉलम मधलं म्हणून काय आलं 43 आता काय काढलं ते पूर्ण लिहा मीडियन इज इक्वल टू 43 मीडियन इज इक्वल टू 43 बघा आपण सेंट्रल टेंडन्सी काढत आहोत तर याचं सेंट्रल टेंडन्सी बघा पहिल्याचं उत्तर काय आलं 41.64 41.64 देन 43 म्हणजे त्याच संख्येच्या आसपास हे उत्तर काढण्याची पद्धत आहे बरोबर आहे मग आता आपण काय करू मोड चला मोड काय करू आपण दोन कॉलम जशास तसे लिहून घेतो पहिला कॉलमला आपण x नाव दिलेलं आहे 15 मग आपण इथं c काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला मोड मोड ओके 15 10 22 17 29 23 36 35 देन 43 42 50 देन 33 57 देन 57 देन 25 देन 64 10 71 चला आणि जो एफ कॉलम आहे त्यालाच आपण काय देतो कॉलम नंबर एक नाव देतो काय देतो कॉलम नंबर एक मोड काढताना कन्फ्यूज व्हायचं नाही एफ कॉलमलाच कॉलम नंबर एक नाव देतो आपण आणि बाकीचे एकूण आपल्याला किती कॉलम तयार करावे लागतात तर एकूण 6 कॉलम आपल्याला तयार करावे लागतात मग कॉलमची सुरुवात कुठून करतो आपण एक नंबर कॉलमपासून जो एफ ग्रुप आहे तो बरोबर आहे म्हणून पहिल्या कॉलमला आपण एक्स नाव दिलेलं आहे दुसऱ्याला एफ दिलेलं आहे समजण्यासाठी एफ दिलेलं आहे मात्र आपण 1 2 3 4 आपल्याला जे उत्तर पाहिजे आहे त्या पद्धतीनं 6 कॉलम तयार केलेले आहेत मग आपण काय करतो नेहमी तर यातली हायेस्ट व्हॅल्यू असणारी संख्या शोधतो कुठली एफ कॉलममधली सांगा आता एफ कॉलममध्ये कुठली हायेस्ट संख्या दिसते तुम्हाला बघा बघा सगळ्यात हायेस्ट आहे 42 ओके त्याला राऊंड केलेला आहे आपण आता दुसरा 2 2 चे गट करतो आपण या 2चा गट करू या 2चा गट करू या 2चा गट करू या 2चा गट करू शिल्लक 5 राहत आहे ठीक आहे 10 अधिक 17 27 23 अधिक 35 58 देन देन 42 + 33 75 देन 25 + 10 35 आणि शेवटच्या अंकाची जोडी तयार होत नाही म्हणून आपण त्याला सोडून दिलं यातली हायेस्ट संख्या राऊंड करा 75 आपण तयार केली देन पुढचा बघा आता 3 नंबरला काय करतो आपण वरचा एक घटक सोडतो आणि करतो मग आपल्याला 2 2 ची जोडी करावी लागेल 17 अधिक 33 35 आणि 25 आणि 10 आणि 5 ओके मग यांची बेरीज करून घेऊ आपण 17 अधिक 23 40 देन 35 अधिक 42 35 अधिक 42 77 35 अधिक 42 77 33 अधिक 25 58 ओके देन 10 + 5 15 ओके मग आता आपण बघा 2 2 चे गट तयार केले आता 3चा गट तयार करू पहिल्या 3 संख्या घ्या 10 17 23 35 42 33 25 10 5 ओके चला 10 अधिक 17 अधिक 23 50 35 अधिक 42 अधिक 33 110 ओके मग 25 अधिक 10 अधिक 5 40 मग यातली हायेस्ट संख्या कोणती आहे 110
आणि शेवटच्या आपण या अगोदर काढलेल्या कॉलम मधील शेवटची म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू आपण राउंड करायची राहिली होती 77. आता काय करायचं आहे, फिफ्थ कॉलम मध्ये 3 चाच गट करायचा, एक अंक सोडू, एक अंक सोडू 10, मग 17 23 35 42 33 25 3 चा, मग खाली 10 आणि 5 आहे, 3 चा गट तयार होत नाही, या दोन चीज बेरीज करू आपण, 17 23 35 75 देन 42 33 42 33 आणि 25 100. मग आपण या 100 राउंड करून घेऊ. शेवटचा कॉलम आहे बघा, 2 चा गट केला, सलग वरून 2 चा गट केला, दुसऱ्या नेक्स्ट कॉलममध्ये 1 अंक सोडून 2 चा गट केला, नंतरच्या कॉलममध्ये 3 चा सलग गट तयार केला, 3 चा 1 अंक सोडून गट तयार केला, आता मात्र 3 चा 2 अंक सोडून आपल्याला गट तयार करायचा आहे. 10 आणि 17 सोडून द्या, मग किती आहे, 33 35 42. दुसरा घ्या 33 25 10. चला, 2 गट मिळाले आपल्याला. आता याचं कॅल्क्युलेशन करू, 23 अधिक 35 अधिक 42 100, परत 33 परत एकदा कॅल्क्युलेशन करू आपण, 35 42 आणि 33. ओके, 110 आलेला आहे, 35 42 आणि 33, 110 बरोबर आहे. नेक्स्ट कॉलम 33 25 आणि 10 68, मग यातली हायेस्ट व्हॅल्यू संख्या आहे 110. आता काय करायचं आहे, सिंपल आहे, आपण ऑब्झर्वेशन केलं, या पद्धतीने उत्तर मिळालं आपलं. आता आपण काय करूया, ॲनालिटिकल टेबलकडे जाऊया. हां, ॲनालिटिकल टेबलमध्ये इथं पहा, टेबल नंबर लिहिलेत आपण, आणि आपल्याला 3 सोपं उत्तर काढण्यासाठी 3 आपण ज्या जास्त वेळा रिपीट त्याचं प्रतिनिधित्व केलेल्या संख्या आपण शोधू. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही या सगळ्या राउंड केलेल्या संख्यासुद्धा घेऊ शकता, परंतु आपण काय करू, डायरेक्ट उत्तर काढण्यासाठी किंवा सोप्या पद्धतीनं जागा कमी असल्यामुळं आपण उत्तर तसं काढू. काय करायचं आहे, आता बघा, कुठल्या 3 संख्येचं तुम्हाला वाटतं की प्रतिनिधित्व जास्त झालेलं आहे, तर हे पहा, 68 43 50 57 36. ओके, 36 43 आणि 50, 36 43 50. जर गरज वाटली तर आपण 57 घेऊन टाकू, आपण गरज वाटली तर घेऊन टाकू. ओके, आता पहा, पहिली 42 संख्या कोण्या संख्येचं प्रतिनिधित्व करते, कॉलम नंबर 1 चं. कुठली आहे ती, कुठली आहे संख्या, तर 43 या संख्येचं. म्हणून काय करू आपण, 43 मध्ये 1 लिहू, बाकी डॅश. 75 संख्या कुठल्या 2 संख्येचं प्रतिनिधित्व करते, 42 आणि 43, म्हणजेच 43 आणि 43 50 या 2 संख्येचं. पुढं 77 ही संख्या कुठल्या 2 संख्येचं प्रतिनिधित्व करते, 36 आणि 43. 3 नंबर कॉलम आहे, 77 ही 36 आणि 43 मध्ये प्रतिनिधित्व करते, 77 ही संख्या. 110 ही 3 कोणत्या 3 संख्येचं, 36 43 आणि 50, प्रत्येकी 1 1, 36 43 50. ओके, परत 43 50 आणि 57, 43 50 आणि 57, 57 आपल्याकडे घेतलं नाही, आपण सोडून देऊ. आणि 110 हे कुठल्या संख्येचं आहे, 29, 36 आणि 43, आपल्याकडे 29 नाही, 36 आणि 43 दोन संख्या आहेत. म्हणून आपण काय करू, याचं आता टोटल करू, किती वेळा आलेली आहे प्रत्येकी संख्या. बघा, 50 ही संख्या किती वेळा आलेली आहे, 3 वेळा. ओके, 43 ही किती वेळा आलेली आहे, 1 2 3 4 5 6 वेळा.
एक दोन तीन तीन वेळा मग आपल्याला माहित आहे उत्तर काय लिहायचं आपल्याला बाय एनालिटिकल टेबल वी कॅन ऑब्जर्व 43 द किती वेळा सिक्स्थ टाइम रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काय आहे झेड इज इक्वल टू काय आहे आपलं उत्तर झेड इज इक्वल टू कोणती संख्या आहे आपलं उत्तर 43 म्हणून आपलं मॉडल व्हॅल्यू काय आलं किंवा मोड उत्तर काय आलं आपलं 43 बघा म्हणजे उत्तर काढत असताना तिन्ही संख्या ही मेजर सेंट्रल टेंडन्सी आहेत सेंट्रल टेंडन्सी काढत असताना प्रत्येकाचं उत्तर पहा 43 त्याचं 41.64 म्हणजे सरासरी पद्धतीने सुद्धा काढला असता त्यांचं उत्तर कसं येणार आहे 40 वरती आणि 45 आत या पद्धतीनं हे सोल्युशन आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आपण भेटूया आणखीन उदाहरणासह तोपर्यंत अभ्यास करा